नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील हवामानाची पावसाची अपडेट। येत्या नवीन वर्षामध्ये आता आपल्याला पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे। त्यापूर्वी सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्षामध्ये जानेवारी महिन्यातच पहिल्या आठवड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये नेमका कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस राहील, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागांमध्ये त्या ठिकाणी वातावरण स्वच्छ राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। जर तुम्हाला नेमकी तुमच्या भागातील जर हवामानाची अपडेट माहिती त्या ठिकाणी हवी असेल, तर आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून त्यावर मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या भागातील सविस्तर हवामानाची अपडेट ही पुरवल्या जाईल। त्यानंतर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय दिलेला आहे, तसेच हवामान खात्याचा इशारा काय आहे, हे सुद्धा आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे कळून येईल। आणि आत्तापर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर आपण ही जी अपडेट बघणार आहे ही आपण लाईव्ह सॅटेलाइट इमेजेसच्या इन्फॉर्मेशनद्वारे घेतलेली या ठिकाणी अपडेट आहे, त्यानुसारच आपण पुढील अपडेट या ठिकाणी बघतोय। तर राज्यामध्ये जे आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, जानेवारी 2024 पहिल्या आठवड्यामध्येच आपल्याला जोरदार पावसाची अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये मुख्यतः पावसाचा जो प्रभाव राहणार आहे तो म्हणजे विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र या तीन भागामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला बघायला मिळेल। पावसाचं स्वरूप जे आहे ते वादळी वाऱ्यासह व मेघगर्जनेसह त्या ठिकाणी राहणार आहे। त्या ठिकाणी राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तीव्र झाल्यामुळं, सक्रिय झाल्यामुळं ही पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळं जास्त करून पावसाची शक्यता जी आहे आपल्याला 3 जानेवारी, 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी आणि 7 जानेवारी दरम्यान ही बघायला मिळेल। या 5 दिवसांमध्ये आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यामध्ये जर आपण एकेका भागाचा विचार केला तर पूर्व विदर्भातील जो भाग आहे त्यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या परिसरामध्ये आपल्याला 2 तारखेच्या सायंकाळपासूनच वातावरणामध्ये बदल होताना दिसून येईल। ढगाळ वातावरण त्या ठिकाणी सक्रिय होईल, 3 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरण सक्रिय असेल, 4, 5, 6 तारखेला पावसाची सक्रियता या ठिकाणी बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये, पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा समान परिस्थिती त्या ठिकाणी असणार आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदूर हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये देखील 2 ते 3 तारखेला ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे व 4, 5 तारखेला या भागांमध्ये जे आहे काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसताना त्या ठिकाणी दिसून येतील। गारठा हा वातावरणामध्ये वाढलेला असणार आहे। विदर्भ मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड परिसरामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह काही मोजक्या भागांमध्येच आपल्याला ही पावसाची सक्रियता बघायला मिळेल। संपूर्ण भागात पावसाची सक्रियता नसणार आहे, मात्र काही भागांमध्ये रिमझिम पाऊस तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। जोरदार मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही। त्यानंतर लातूर, धाराशिव, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम हा 3 जानेवारी, 4 जानेवारी व 5 जानेवारीला राहणार आहे। 5 जानेवारीच्या दुपारपासून काही भागांमध्ये आपल्याला पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील। त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मध्य महाराष्ट्राचा, मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जी सक्रियता आहे ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळं काही भागांमध्ये पाऊस हा त्या ठिकाणी बरसणार आहे, मात्र पावसाला जास्त जोर नसेल, मध्यम स्वरूपाचा पाऊस हा असणार आहे। ढगाळ वातावरणाचा परिणाम हा कायम असेल व थंडी मोठे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली असणार आहे। कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल। पावसाची मोठी सक्रियता त्या ठिकाणी नसणार आहे, मोजक्याच काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसताना दिसून येतील, मात्र मोठ्या प्रमाणावर मोठा पाऊस कुठंच त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो परिसर येतो या परिसरामध्ये देखील आपल्याला
पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत नाही. काही मोजक्या भागांमध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल, मात्र मोठा पाऊस कुठंच त्या ठिकाणी वर्तवण्यात येत नाही. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील वातावरण हे स्वच्छ राहील. काही भागांमध्ये आपल्याला जे आहे ढगाळ वातावरणाचा परिणाम दिसून येईल. पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. मोठ्या पावसाची कुठंच सक्रियता वर्तवण्यात येत नाही. उत्तर महाराष्ट्राचा विचार करता उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये मात्र आपल्याला त्या ठिकाणी 5-6-7 तारखेला पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. हा पाऊस जो आहे तो मोठा पाऊस त्या ठिकाणी असणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची सुद्धा शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. कमी दाबाचा पट्टा हा उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्त सक्रिय असून या भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये जास्ती करून पहाडी परिसरामध्ये आपल्याला मोठा पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या परिसरामध्ये आपल्याला जे आहे 3 तारखेला ढगाळ वातावरण हेच दुपारपासून त्या ठिकाणी सक्रिय होईल. 4 तारखेला सुद्धा ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल. 4 तारखेच्या रात्री मध्यरात्रीनंतर पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. काही परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या रिमझिम सरी बरसताना दिसून येतील. 5 तारखेपर्यंत हा वातावरणाचा परिणाम या ठिकाणी असणार आहे. 7 तारखेपासून पुन्हा एकदा धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश या परिसरामध्ये वातावरण हे खुलं होणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पावसाची अपडेट असणार आहे. अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. मुख्यतः 3-4-5-6-7 जानेवारीपर्यंत हा पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. तर हीच होती आपली राज्यातील जानेवारी महिन्यातील 3 जानेवारी ते 7 जानेवारी दरम्यानची पावसाची अपडेट. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण व्हिडिओ पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाचे अपडेट सोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.